नमस्कार सगळ्यांना. आत्ता या क्षणी लाईव्ह येण्यामागचं कारण हे आहे की आज आम्ही अर्जुन आणि सावी म्हणून शेवटचं तुम्हाला भेटायला आलोय आणि आमच्यासाठी खूप जास्त ओव्हरवेलमिंग क्षण आहे. अर्थात अर्जुन सावी फॅन्ससाठी सुद्धा हा क्षण खूप इमोशनल असणार आहे. हो एक मिनिट. हो आम्ही PVUP कॉस्ट्युम मध्ये आहोत. आम्ही अर्जुन सावीच्या कॉस्ट्युम मध्ये. येस. आणि ऑन स्क्रीन लोकांना अर्जुन खूप पाहायचा होता. आम्ही सुद्धा त्याला खूप मिस करत होतो. आणि आत्ता ऑफ स्क्रीन का होईना, पण अर्जुन आणि सावी एकत्र म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं आणि हा क्षण तुमच्या सोबत आम्हाला शेअर करायचा होता. त्यामुळे अर्जुन अँड सावी फॉर यू. आमच्या सगळ्यांसाठीच, म्हणजे अख्ख्या युनिटसाठी हा खूप इमोशनल सीन होता आणि आम्ही तो फायनली करून आलेलो आहोत. आणि मला मजा याची वाटली की खूप दिवसांपूर्वी इंद्रनील म्हणत होता की मला एकदा अर्जुनला करून बघाय, एकदा अर्जुन करायचा आहे शेवटचं. आणि ते कुठेतरी त्याने मॅनिफेस्ट केलं आणि तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे हा सीन. एक सीन आम्हाला, एक सीन तुम्हालाही बघायला मिळणार आहे, आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि तुम्हीही त्याचा खूप चांगला अनुभव घ्याल, तुम्हाला येईल अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. छान वाटतंय पण आम्हाला. आज आम्ही खूप दिवसानंतर अर्जुन सोबत सीन गेला आणि आम्ही एकत्र आलो सावी अर्जुन म्हणून. छान वाटतंय. दाढी वाढली आहे माझी थोडी. नाही, कमाल फिलिंग असते, कारण का तोच भाचा करत होता तरी सुद्धा अर्जुन म्हणून जेव्हा आज त्याच्यासोबत मी सीन केला तेव्हा नजरेतच एक फरक होता की अर्जुनला भेटले मी, हे इतकं वेगळं फिलिंग होतं. जरी रोज त्याच्यासोबतच आतापर्यंत सीन केले असले तरी आजचं फिलिंग हे खूप वेगळं होतं आणि खूप स्पेशल होतं आणि मला वाटतं खूप मच निडेड होतं, कारण का ते गुड बाय म्हणायचा चान्स मिळणं पण खूप मला वाटतं खूप महत्वाचा असतो. बाय द वे, ही जसं म्हणाली की तो एक गुड बायचा क्षण असतो, तो रसिका म्हणून आणि सावी म्हणून तिला अनुभवायलाच नाही मिळाला. कारण ज्या पद्धतीने अर्जुन गेला आणि ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं हे इतकं वाईट होतं. इतकं म्हणजे कलाकार म्हणून आमच्यासाठीही आणि प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठीही ती एक सडन मोमेंट होती. आणि जितकं प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होतं आमच्यासाठी तितकं अनपेक्षित होतं. त्यामुळे अर्जुन जाणं हा धक्काच होता. आणि आज जवळजवळ माझ्या मते 3-3.5 महिन्यांनंतर अर्जुन पुन्हा साकारायला मिळालं, त्यामुळे छान वाटतंय. सो अर्जुन सावीकडून तुम्हा सगळ्यांसाठी हे एक गीत अजूनही गातोय. ऐका त्याचा आवाज, ऐका त्याचा मनातला आवाज ऐका. तुमको भी है खबर मुझको भी है पता हो रहा है जुदा दोनों का रास्ता दूर जाके भी मुझसे तुम मेरी यादों में रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा कभी अलविदा ना कहना. लव यू ऑल. प्रेक्षक म्हणून तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आम्हा संपूर्ण टीमला जो मिळालेला आहे ना, तो इतका अफलातून आहे आणि आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यासाठीच आम्ही काम करतो. तर आता आम्ही दोघं जोडी म्हणून वेगवेगळे कदाचित हो, पण तुमचं प्रेम आणि पण सावी अर्जुन अमर असतील तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या प्रेमामुळे. त्यामुळे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहो. आणि थँक्यू सो मच सावी आणि अर्जुनवर खूप खूप प्रेम केलं तुम्ही. थँक्यू, थँक्यूच म्हणू शकतात. आम्ही फक्त ऋणी आहोत. हे
ही ऑपॉर्च्युनिटी आम्हा दोघांनाही मिळाली आणि ती इतकी अनपेक्षित आली होती आमच्या दोघांकडे की सगळं जुळून आलं. हो आणि आम्हाला तुम्ही मिळालात. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला अर्जुन आणि सावी अजून जास्त पाहायचे होते, अनुभवायचे होते, तसेच आम्हाला ते साकारायचेही होते. पण प्रत्येकाची एक वेळ असते, प्रत्येकाचा एक पिरियड असतो, ती एक प्रोसेस होती आणि ती खूप चांगली प्रोसेस होती. आता आम्ही पुढच्या प्रोसेससाठी निघालो. लास्ट डायलॉग म्हणजे अवघड आहे. लास्ट डायलॉग मला वाटतं तुम्ही टेलिकास्ट मध्ये बघाल, अर्जुन सावीचा. आवडेल तुम्हाला, त्यासाठी वाट पहा. आणि वी होप की तुम्हाला ते आवडेल. आम्ही खूप म्हणजे गेले 20 दिवस आम्ही त्याच झोन मध्ये होतो की आम्हाला एक एम्प्टी फिलिंग आलं होतं, जड वाटत होत. कारण का 1.5 वर्ष तुम्ही एक पात्र साकारत असता आणि अचानक आता ते पात्र तुम्हाला नाही करायचं, रोजचं पात्र असतं, रोज तुम्ही त्या पात्राला भेटत असता आणि अचानक आता ते नसणार आहे तुमच्या आयुष्यात, हे फिलिंग खूपच जड आहे. आणि आम्ही दोघांनीही ते पहिल्यांदाच म्हणजे अनुभवलंय की इतका लॉंग टर्म पिरियडसाठी आम्ही एक पात्र साकारणं, आम्ही पहिल्यांदाच याचा अनुभव घेतला होता. तो आपल्या दररोजच्या सवयीचाही काय म्हणतो की भाग होऊन बसलेला असतं ना ते पात्र, त्याला असं अचानक सोडणं जीवावरच होतं थोडंसं.